एनएमटीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। पाटील उद्यानामध्ये आज आम्ही इथे ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी गजिबो तसेच साऊंड सिस्टमचा लोकार्पण सोहळा केला आहे। खरं तर महिलांची खूपच मागणी होती की आमच्यासाठी एक काहीतरी निवारा शेड बनवा म्हणून। संकल्प जनकल्याणाचा, ध्येय विकासाचे हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेविका अंजली वाळुंज यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 62 मध्ये अनेक कार्य करण्यात आली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून प्रभागातील वाशी सेक्टर 16 येथील कर्मवीर भाऊराव पाटील उद्यानाचे सुशोभीकरण, गजिबो आणि साऊंड सिस्टीमचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। यावेळी माजी नगरसेविका अंजली वाळुंज, समाजसेवक विजय वाळुंज, अजय वाळुंज व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती माजी नगरसेविका अंजली वाळुंज यांनी दिली। आज इथे सेक्टर 16A मधील कर्मवीर भाऊराव पाटील उद्यानामध्ये आज आम्ही इथे ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी गजिबो तसेच साऊंड सिस्टमचा लोकार्पण सोहळा केला आहे। खरं तर महिलांची खूपच मागणी होती की आमच्यासाठी एक काहीतरी निवारा शेड बनवा म्हणून। तर त्यांच्या खरं तर मागणीमुळे आणि त्यांची खरं तर इच्छा खूपच होती की कारण ऊन किंवा पावसामुळे त्यांना बसण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे आम्ही इथे गजिबोचं आज लोकार्पण सोहळा केलेला आहे। त्याचप्रमाणे आज इथे साऊंड सिस्टमचंही लोकार्पण सोहळा केला आहे की जेणेकरून सकाळी किंवा संध्याकाळी जे ज्येष्ठ नागरिक जॉगिंगसाठी किंवा वॉकसाठी येतात त्या सर्वांसाठी एक काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी वॉकसाठी जे सिनियर सिटीजन किंवा नागरिक प्रभागामधले इथे येतात त्यांना एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटावी, त्याचप्रमाणे त्यांना एक आनंद भेटावा, त्यासाठीच आम्ही इथे या साऊंड सिस्टमची खरं तर आम्ही हे काम केलं आणि त्याचा आज लोकार्पण सोहळाही केला। खरं तर नागरिकांचेच मी जास्त आभार मानेल, त्यांच्या पाठपुरवठ्यामुळेच ही सर्व कामे मला महानगरपालिकेमध्ये करून घेता आली, त्यामुळे त्या सर्वांचे मी खरं तर मनापासून आभार मानते। तेथेच समाजसेवक विजय वाळुंज यांनी सांगितले की उद्यानात फेरफटका मारायला येणाऱ्या नागरिकांना आनंद देण्याच्या उद्देशाने सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आज या ठिकाणी नगरसेविका माजी नगरसेविका अंजली वाळुंज यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नाने विभागातील नागरिकांच्या मागणीनुसार विभागातील सेक्टर 16A मधील गार्डनमध्ये निवारा शेड, गजिबो, त्याचप्रमाणे म्युझिक सिस्टम, चालताना माणसांना एक प्रसन्न वातावरण राहावे यासाठी म्युझिक सिस्टमची या ठिकाणी लोकार्पण करण्यात आले। त्याचप्रमाणे या गार्डनमध्ये ज्या ठिकाणी अंधार होता त्या ठिकाणी डेकोरेटिव्ह पोलचेही कामाचे या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे विभागातील इतर 2 गार्डन आहेत, जे सेक्टर 16 मधील शिवमंदिराशेजारील संत ज्ञानेश्वर गार्डन असेल किंवा गुजरात भवनजवळील क्रांतिसिंह नाना पाटील या गार्डन असेल, या गार्डनमध्ये या दोन्ही गार्डनमध्ये डेकोरेटिव्ह पोल्स आणि ही कामे ही करण्यात येणार आहे। तरी विभागातील नागरिकांची बऱ्याच दिवसापासून ही मागणी होती, जे शेड जुने शेड होते ते खूप खराब झालेले होते, गंजलेले होते, त्या ठिकाणी नवीन शेड बांधणे गरजेचे होते, त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी सुशोभित असे एक निवारा शेड ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बसण्यासाठी करण्यात आले। त्याचप्रमाणे विभागातील या गार्डनमध्ये आम्ही वेगवेगळी फुलझाडे लावलेली आहे, त्याला आता फुलेही आलेली आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी नागरिकांच्या मागणीनुसार अन्य काही समस्या किंवा या ज्या
सूचना असतील या नागरिक वेळोवेळी ज्या सांगत जातील त्याप्रमाणे नक्कीच यापुढे आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू। तरी या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिकांचे आणि विभागातील नागरिकांचे मी मनपूर्वक आभार मानतो। या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित नागरिकांनी देखील माजी नगरसेविका अंजली वाळुंज यांच्या माध्यमातून प्रभागत करण्यात आलेल्या कार्याप्रती समाधान व्यक्त केले। यांच्या अथक परिश्रमाने व प्रयत्नाने येथील पूर्ण 62 कायापालट झालेला आहे। त्यातीलच एक भाग म्हणजे आज सेक्टर 16A मधील कर्मवीर भाऊ पाटील गार्डनमध्ये म्युझिक सिस्टम व निवारा शेडचे आज उद्घाटन झाले। येथील परिसर अत्यंत स्वच्छ असतो, ते त्यांचं वारंवार लक्ष असतं, ते जातीने लक्ष घालतात। आणि मी मला माहिती त्यांना अशी विनंती की येथून पुढेही अशीच कामं नागरिकांची होत जाऊ व त्यांना पुढील पटसाठी शुभेच्छा। 16 येथे कर्मवीर भाऊराव पाटील उद्यान आहे। हे उद्यान ऑलरेडी खूप चांगलं आहे, पण इथे थोड्या काहीतरी त्रुटी होत्या। तर आज इथे म्युझिक सिस्टीम आणि ज्येष्ठांना बसण्यासाठी एक शेडचं उद्घाटन झालेलं आहे। आमच्या नगरसेविका अंजली वाळुंज ह्या नेहमीच आमच्यासाठी काही ना काहीतरी काम करत असतात, त्या असंच पुढे करत राहो हीच आमची त्यांना विनंती किंवा सदिच्छा म्हणा आणि त्यांना ऑल द बेस्ट। मुझे इस बात की खुशी है कि हमारा चुनाव जो है काफी अच्छा रहा, यंग ब्लड आया इस फील्ड में और अंजलि और ये सब मिल के जितना काम कर रहे हैं लोग रियली सराहनीय है। हर एक जगह पर अगर कुछ कमी कहीं पाते हैं हम अगर कंप्लेन देते हैं तो वालों तुरंत एक्टिव हो जाते हैं और उसकी सुनवाई करते हैं। पहले ऐसा नहीं था और गार्डन में आप देख ही रहे हैं, फूल लगाना, सफाई रखना, अभी साउंड सिस्टम लगा दिया इन्होंने। तो हम सीनियर सिटीजन रेगुलर आते हैं, हमारे बगल में है, सबसे ज़्यादा बेनिफिट हमको है इस गार्डन का। तो मैं चाहूँगा फ्यूचर में भी ऐसे ही करते रहें, मेरी शुभकामनाएँ हैं इनके साथ। मैं अभिनंदन करता हूँ इन लोगों को कि ऐसा काम कर रहे हैं और अभी तो इंस्पायरिंग लीडर मिल गया है इनको। भविष्य में मुझे उम्मीद है काफ़ी तरक्की करेंगे, यहीं नहीं कार्पोरेटर ही नहीं, मैं तो MLA के रूप में भी देखना चाहता हूँ इन लोगों में से। ब्यूरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।